नमस्कार, एस एस टी कॉलेज ऑफ आर्ट्स एंड कॉमर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे आहे एस एस टी एड्युपीडिया आणि मी असिस्टंट प्रोफेसर हर्षदा दरेकर. विद्यार्थी मित्रांनो, सेमिस्टर 6 मध्ये टी वाय बी एम एम सीसाठी आपण लाईफस्टाईल जर्नलिझम हा विषय शिकत आहोत. लाईफस्टाईल जर्नलिझम म्हणजे आपण ज्याला एकछत्री असा विषय म्हणतो, म्हणजे ज्यामध्ये वेगवेगळे टॉपिक्स आहेत जे कव्हर होतात आणि त्यासाठी लिहिणं हे एक थोडंसं चॅलेंज असू शकतं, जे खूप इंटरेस्टिंग सुद्धा असू शकतं. तर आपल्याला लाईफस्टाईल जर्नलिझमकडे जर वळायचं असेल, एक बीट म्हणून जर आपण लाईफस्टाईल जर्नलिझमकडे पाहत असू, तर आपल्याला लाईफस्टाईल जर्नलिझमचे टॉपिक्स माहिती असायला पाहिजेत, काही विषय माहिती असायला हवेत की ज्यावर आपण लिखाण करू शकतो. तर आजचं आपलं जे सेशन आहे ते सेशन याच विषयाकडे आहे. आज आपण मॉड्यूल 3 मधलं टाइप्स ऑफ लाईफस्टाईल रायटिंग म्हणजे लाईफस्टाईल जीवनशैली लिखाणाचे वेगवेगळे प्रकार आज पाहणार आहोत. तर त्याकडे जाऊयात. लाईफस्टाईल जर्नलिझम पुन्हा एकदा आपल्याला माहिती आहे की विविध प्रकारचे घटक त्यामध्ये मोडतात. क्रीडा असू दे, मनोरंजन किंवा अगदी मानसिक स्वास्थ्यापासून अनेक विषय त्यामध्ये येतात. तर त्यापैकी रायटिंगचे जे प्रकार आहेत, लिखाणाचे जे प्रकार आहेत, ते आपण पाहणार आहोत. लाईफस्टाईल जर्नलिझमच्या लिखाणासाठी आपल्याला मुख्यत्वे करून हे पुढचे जे काही मुद्दे आहेत ते लक्षात ठेवायला लागतात. पहिलं म्हणजे रिव्ह्यू रायटिंग, ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास वर्णनं असतील, प्रवासाबद्दल लिहिणं असेल, फूड म्हणजे खाण्याच्या बाबतीत लिखाण आपण करू शकतो, हेल्थ अँड फिटनेस आरोग्य आणि तुमची फिटनेसच्या संदर्भातली जी काही लिखाणं असतात ती यामध्ये येतात, आणि फॅशन. हे आपण मोजके मुद्दे पाहत आहोत, परंतु या मुद्द्यांमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आपल्याला लिखाणामध्ये देता येऊ शकते. तर आपण एक एक विषय चर्चेला घेऊयात. सगळ्यात आधी रिव्ह्यू. रिव्ह्यू म्हणजे समीक्षा. रिव्ह्यू रायटिंगवरचे या आधीचे व्हिडिओज आपण जर रेफर केले तर व्हिडिओ किंवा लिखाणाच्या माध्यमामध्ये आपण रिव्ह्यू कसा लिहायला हवा हे आपण शिकलो आहोत. स्टेप बाय स्टेप रिव्ह्यू रायटिंगचे मुद्दे आपण पाहिलेले आहेत. मात्र हे रिव्ह्यू रायटिंग केवळ पर्टिक्युलर एखाद्या घटकाच्या बाबतीत नाही तर अनेक बाबतीत होऊ शकतं. जसं एखाद्या आर्ट शोचा रिव्ह्यू आपण लिहू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे शोज असतात, एक्झिबिशन्स असतात, चित्रांची असू शकतील, नाहीतर शिल्पकलेची असतील, नाहीतर इतर अनेक व्यासपीठ उपलब्ध आहेत ज्याचे शोज होतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट मेळे लागतात. या सगळ्या मेळ्यांचं, आर्ट शोजचं सुद्धा आपण रिव्ह्यू लिहू शकतो, समीक्षा करू शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन भेट देणं किंवा त्या संदर्भातला थोडासा अभ्यास असला तर आपण आर्ट रिव्ह्यू नक्कीच लिहू शकतो. त्यानंतर मूवीज, चित्रपटांचे रिव्ह्यूज तर अतिशय फेमस असतात, फार पॉप्युलर असतात. रिव्ह्यू म्हटल्यानंतर मूवीचा रिव्ह्यू जो आपण पाहतो तो केवळ एखाद्या मूवीच्या साईटवर गेल्यानंतर किंवा एखाद्या थिएटरच्या किंवा मल्टीमीडिया मल्टी प्लेक्सच्या साईटवर गेल्यानंतर जो रिव्ह्यू येतो, मूवीसाठी जो रिव्ह्यू येतो 10-12 लाईन्सचा, 4-5 लाईन्सचा, तो रिव्ह्यू आपल्याला इथे अपेक्षित नाही आहे. जेव्हा आपण लाईफस्टाईल जर्नलिझमसाठी लिहितो तेव्हा आपल्याला रिव्ह्यू म्हणजे स्टेप बाय स्टेप त्याचं समीक्षण करता आलं पाहिजे. मूवी रिव्ह्यूज खूप पॉप्युलर आहेत कारण अनेकदा प्रेक्षक रिव्ह्यू पाहून चित्रपटाला जायचं की नाही हे ठरवतात. त्यामुळे मूवी रिव्ह्यू मग मराठी किंवा इंग्रजी किंवा हिंदी म्हणजे रिजनल लँग्वेजपासून इंटरनॅशनल लेवलपर्यंत प्रेक्षक जो आहे तो रिव्ह्यू रेफर करतो आणि त्यानुसार त्याच्या चॉईसनुसार तो ठरवतो की रिव्ह्यू वाचून ठरवतो की या संदर्भातला असा जर रिव्ह्यू आहे तर मी जायला पाहिजे की नको. अनेकदा तर रिव्ह्यू रायटर्स जे आहेत ते इतके फेमस झालेले आहेत, जसं तरण आदर्शसारखे रिव्ह्यू रायटर्स आहेत ज्यांचे रिव्ह्यूज वाचून लोक ठरवतात की या चित्रपटाला जाणं गरजेचं आहे की नाही. ते अशा प्रकारचे रिव्ह्यूज आपण लिहू शकतो. थिएटर परफॉर्मन्सेस आपण नाटकाच्या संदर्भात किंवा काही म्युझिकल थिएटर परफॉर्मन्सेस असू शकतात, नृत्याचे परफॉर्मन्स असतात, या सगळ्या परफॉर्मन्सेसचा सुद्धा रिव्ह्यू लिहू शकतो. रसिक प्रेक्षकांपर्यंत दर्जेदार कार्यक्रम चांगला पोहोचला पाहिजे किंवा त्यांच्या गरजा ज्या आहेत, एक रसिक म्हणून जी गरज आहे ती पूर्ण होतीये की नाही हे पाहण्यासाठी म्हणून लोक रिव्ह्यू वाचतात, समीक्षा वाचतात, ती परीक्षण वाचल्यानंतर ठरवतात की अमुक प्रकारच्या थिएटर परफॉर्मन्सकडे आपण वळायचं आहे की नाही. त्यानंतर बुक रिव्ह्यू म्हणजे पुस्तकांचा रिव्ह्यू, याबद्दलही आपण एक अख्खं सेशन पाहिलेलं आहे. त्यामुळे पुस्तकांचे रिव्ह्यूसुद्धा ऑडियन्सेससाठी खूप महत्त्वाचे असतात. मग लाईफस्टाईल जर्नलिझमसाठी लिहिताना आपल्याला रिव्ह्यूज लिहिता आले पाहिजे आणि हे रिव्ह्यूजसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांसाठी आपण लिहू शकतो. त्यानंतर ट्रॅव्हल रायटिंग, आपण सगळेच खूप फिरण्यासाठी उत्सुक असतो, फिरणं सगळ्यांनाच आवडतं. ट्रॅव्हल रायटिंग जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारची प्रवास वर्णनं काही वेळेला लिहिलेली असतात त्यामध्ये, तर काही वेळेला अगदी प्रोफेशनली एखाद्या
ट्रॅव्हल टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या जाहिरातीसाठी म्हणून सुद्धा ब्लॉग्स लिहिले जातात. तर ट्रॅव्हल रायटिंग ही एक वेगळ्या प्रकारची शैली आहे ज्यामध्ये केवळ त्या ठिकाणाचं वर्णन नसतं तर त्या पूर्ण प्रवासाचं वर्णन असतं, आणि त्या प्रवासाच्या वर्णनानुसार लोकांना अनेकदा टेम्पटेशन होतं की एखाद्या ठिकाणी आपण जायला हवं की नको. हे ट्रॅव्हल रायटिंग स्वांत सुखाय असू शकतं, म्हणजे स्वतःच्या एक्सपिरियन्सला धरून आपण स्वतःचे एक्सपिरियन्स शेअर करून लिहिलेलं असू शकतं. काही वेळेला प्रोफेशनली एखादं ट्रॅव्हल एजन्सी आपल्याला हायर करू शकते की आमच्या ट्रॅव्हल एजन्सी थ्रू जिथे जिथे आम्ही जातो तिथली प्रवास वर्णनं तुम्ही लिहून द्या, जेणेकरून त्यांचंही प्रमोशन होईल. म्हणजे प्रमोशनल लेवलसाठी सुद्धा आपण ट्रॅव्हल ब्लॉग्स जे आहेत ते पाहतो. आणि हे सगळं रायटिंग जे आहे, सगळ्याच प्रकारचं लाईफस्टाईल रायटिंग जे आहे, ते केवळ वृत्तपत्रांमध्ये नाही तर डिजिटल फॉर्मवर सुद्धा खूप पॉप्युलर आहे, खूप फेमस आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी खूप स्कोप आहे. ट्रॅव्हल म्हटल्यानंतर केवळ टूर्स अँड ट्रॅव्हल्स बरोबरच ट्रॅव्हलिंग नाही तर इंडिव्हिज्युअली आपण जे ट्रॅव्हल करतो ते सुद्धा त्यामध्ये आपण गृहित धरू शकतो. काही वेळेला दुर्गभ्रमंती असते, म्हणजे किल्ल्यांवर जाऊन आपण भेटी देतो, किंवा काही डोंगरांमध्ये डोंगररांगांमध्ये जाऊन भटकंती करणारे लोक असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपले ब्लॉग्स लिहू शकतात, ब्लॉग्स तयार करू शकतात, पण त्यासाठी लिहावं लागतं. ट्रॅव्हल रायटिंग हे इंटरनॅशनल लेवलपर्यंत फेमस आहे, त्यामुळे ते सुद्धा एक लिखाणाचा अतिशय लोकप्रिय असा सहभाग आपण म्हणू शकतो. यानंतर फूड, आपण सगळेच खवय्ये असतो, खाण्यामध्ये सगळ्यांना इंटरेस्ट असतो, तर लाईफस्टाईल जर्नलिझममध्ये जेव्हा आपण फूड या विषयासाठी लिहितो, खाणेपिणे या संदर्भात जेव्हा लिहितो, तेव्हा आपण रस्त्यावरची जी खादडी असते तिच्या संदर्भात सुद्धा लिहू शकतो, तिचे सुद्धा रिव्ह्यूज लिहू शकतो. रस्त्यावरच्या खाद्यभ्रमंतीवर जेव्हा ब्लॉग्स लिहिले जातात किंवा काही आर्टिकल्स लिहिले जातात तेव्हा ते खूप पॉप्युलर होतात, आणि आपली खास एक विशेष शैली सुद्धा आपण त्यामध्ये विकसित करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचं स्ट्रीट फूड आहे ते लोकांमध्ये खूप पॉप्युलर असतं. दरवेळेला फाईव्ह स्टार हॉटेलचंच खाणं लोकांना आवडतं आणि परवडतं असं नाही, तर रस्त्यावरच्या खाण्याचेही खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक चाहते असतात. त्यामुळे अशा प्रकारचे ब्लॉग्स वाचण्यामध्ये, अशा प्रकारचे आर्टिकल्स वाचण्यामध्येही लोकांना खूप इंटरेस्ट असतो, आणि लोकल जेव्हा स्थानिक स्वरूपाचं आपण लिखाण करतो तेव्हा लोकांचा कल त्याकडे जास्त असतो, कारण त्यांना त्या स्थानिक खाद्यपदार्थांची ओळख होत असते. त्यामुळे खाद्यपदार्थांबद्दल जेव्हा लिहायचं असतं तेव्हा फूड हे खूप महत्त्वाचं एक घटक आपण म्हणू शकतो. त्यामध्ये स्ट्रीट फूड आहे, रेस्टॉरंट फूड आहे, म्हणजे हॉटेलमध्ये जे काही आपण खातो, रेस्टॉरंटमध्ये जे खातो त्या फूडबद्दल एक आपण लिहू शकतो. रेस्टॉरंट रिव्ह्यू सुद्धा होऊ शकतो, या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. रेस्टॉरंटमधल्या फूडबद्दल, रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांसंदर्भातलं लिहिणं हे त्या खाद्य संस्कृतीबद्दल बोलतं, आणि रेस्टॉरंटचे जे रिव्ह्यू आहे ते त्या खाद्य संस्कृतीला पुढे घेऊन जाणाऱ्या रेस्टॉरंटबद्दल बोलतं. म्हणजे तिथलं मग त्यामध्ये ॲम्बियन्स आला, त्याचे रेट कार्ड झाले, आणि इतर सगळी जी सोय सुविधा आहे, ज्या सर्व्हिसेस त्यांनी दिलेल्या आहेत, ज्या सेवा त्या पुरवतात, त्या सगळ्यांचा सुद्धा या खाद्य पदार्थांच्या सोबतीने त्यामध्ये उल्लेख होतो. त्यामुळे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, आणि या दोन्ही वेगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण हातखंडा मिळवू शकतो. त्यानंतर फूड फेस्टिवल्स, आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे फूड फेस्टिवल्स सतत आपल्या आजूबाजूच्या भागामध्ये बघायला मिळतात. त्या त्या पद्धतीचं जेवण तिथं मिळतं. जसं खानदेश महोत्सव म्हटलं तर खानदेशी पद्धतीचं जेवण आहे, आगरी कोळी महोत्सव म्हटलं तर आगरी कोळी पद्धतीचं जेवण आपल्याला तिथे पाहायला मिळतं. आणि मग अशा प्रकारचे जे फूड फेस्टिवल्स लागलेले असतात त्या फूड फेस्टिवल्समध्ये भेट देऊन तिथल्या फूड फेस्टिवल्सचा दर्जा त्या ब्लॉग्समधनं आपण लिहू शकतो, आर्टिकल्समधनं लिहू शकतो, किंवा काही वेळेला त्याची माहिती आपण पुरवू शकतो. वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये अशा फूड फेस्टिवल्सबद्दल माहिती येत असते, तर त्या फूड फेस्टिवल्सची खासियत, त्याची परंपरा, त्याचा इतिहास हे सगळं लिहून, शिवाय तो फूड फेस्टिवल, ते जे खाद्य संमेलन भरलेलं आहे असं आपण म्हणूया, खाद्य मेळावा जो असतो, त्या खाद्य मेळाव्याचं वैशिष्ट्य काय आहे ते सुद्धा आपण आपल्या आर्टिकलमध्ये लिहू शकतो. तर अशा पद्धतीने खाद्य संबंधी अनेक विषय आहेत ज्यावर आपण लिहू शकतो. त्यानंतर पुढे वळल्यानंतर जेवण म्हटलं की आपल्या तब्येतीशी खूप पटकन आपण त्याला संबंधित करू शकतो. तर फूड नंतर आपण बघूयात की हेल्थ आणि फिटनेस, तर खाणंपिणं आणि आपल्या तब्येतीशी रिलेटेड, आरोग्याशी संबंधित असे अनेक ब्लॉग्स अनेक सदर लोक आवडीने वाचतात. लोक स्वतःच्या तब्येतीबद्दल, आरोग्याविषयी खूप जागरूक झालेले आपल्याला दिसतात, आणि त्यामुळे लोकांना ह्या सगळ्या सदरांच्या
कडे खूप इंटरेस्ट असतो. मग यात सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो, जसं जिम, योगा, एक्झरसाइज, वर्कआउट्स, या सगळ्याच्या बाबतीत लोकांपर्यंत पुरेशी माहिती काही वेळेला नसते, काही वेळेला अपूर्ण माहिती असते, चुकीची माहिती असते. मग आपण ती रेक्टिफाय करून नव्या पद्धतीने लोकांपर्यंत ती पोहोचवू शकतो. आरोग्याच्या संदर्भात लोकांनी कशा पद्धतीने जागरूक राहायला हवं हे आपण आपल्या हेल्थ अँड फिटनेसवाल्या सदरांमधून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. काही वेळेला केवळ एक्झरसाइज, योगा, फिटनेस, जिम एवढंच नाही तर मानसिक आरोग्याबद्दल सुद्धा आपण या सदरामध्ये लिहू शकतो. याचे अनेक पैलू पडतात. म्हणजे हेल्थ अँड फिटनेसचा जर विचार केला तर आपल्या खाद्यपदार्थ पण आपण त्यामध्ये रिलेट करू शकतो. आपलं मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक अनारोग्य याचा सुद्धा आपण याच्यामध्ये उल्लेख करू शकतो. इव्हन काउन्सिलिंग हा विषय सुद्धा याच्याकडे जातो की समुपदेशनाची जर एखाद्याला गरज पडत असेल तर त्याही संदर्भामध्ये आपण इथे लिखाण करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतील, काही संसर्गजन्य रोग असतील, काही प्रकारच्या मदती असतील, हे सगळं काही त्या हेल्थ अँड फिटनेसमध्ये येऊ शकतं. त्यामुळे आपण जर बघितलं तर या विषयाचा आवाका खूप मोठा आहे. त्यामुळे जितकं आपण जास्तीत जास्त व्यापक दृष्टिकोन ठेवू तेवढा व्यापक पद्धतीने आपल्याला विषय सुचतील आणि त्या विषयामध्ये आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो. आपल्या विषयातलं जे ज्ञान आहे ते आपण लोकांसोबत शेअर करू शकतो. त्यामुळे हेल्थ अँड फिटनेस हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. यानंतर फॅशन, लाईफस्टाईल म्हटल्यानंतर सगळ्यात आधी तर आपल्या नजरेसमोर फॅशनच येतं, कारण लाईफस्टाईल बदलतंय याचं एक प्रमाण जर बघितलं तर प्रत्येकाचं राहणीमान बदलतंय, पोशाख पद्धती बदलते आहे. आणि ही पोशाख पद्धती जी आहे ही लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांचीच बदलते आहे. त्यामुळे फॅशन या विषयावर जेव्हा आपण लिहितो, या विषयावर जेव्हा आपण सदर लेखन करतो, तेव्हा ते केवळ उच्चभ्रू लोकांसाठी किंवा पेज 3 साठी लिहायचंय असं अजिबात नाही आहे. फॅशन आता अगदी तळागाळातल्या लोकांपासून ते सगळ्या वयोगटातल्या लोकांपर्यंत सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर त्यांची फॅशन बदलते आहे. अगदी लहान मुलं जी असतात ज्यांना स्वतःच्या फॅशनबद्दल काही कळत नाही, त्यांचे पालक मात्र जागरूक झाल्यामुळे त्यांच्याही फॅशनबद्दल आपण याच्यामध्ये या विषयामध्ये बरेचदा लिखाण पाहतो. जसजसं वातावरण बदलतं त्यानुसार सुद्धा फॅशन बदलते आणि त्याबद्दलही नागरिक हल्ली खूप जागरूक व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे फॅशन हा कुठल्या एखाद्या विशिष्ट सीझन पुरता असा मुद्दा नाही किंवा विशिष्ट एखाद्या क्लास पुरता किंवा केवळ मासेस पुरता असा विषय नाही आहे, तर सगळ्या प्रकारच्या ऑडियन्सेससाठी, सगळ्या प्रकारच्या वाचकांसाठी आपण फॅशन या मुद्द्यावर लिहू शकतो. त्यामुळे आपण जर बघितलं तर लाईफस्टाईल जर्नलिझम हा संपूर्ण विषयच खूप मोठा आहे. त्यामध्ये जे हे काही ठळक महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यातही उपमुद्दे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळतील. आणि जर अगदीच आपण ठरवलं की सदर लेखन आपल्याला सुरू करायचं आहे लाईफस्टाईल विषयाला धरून, तर लाईफस्टाईल विषयाचे एकेका महत्त्वाच्या टॉपिकचे, महत्त्वाच्या मुद्द्याचे आठवड्याला एक असे 4 मुद्दे सुद्धा आपण करून आर्टिकल्स लिहू शकतो आणि आपलं ब्लॉग चालवू शकतो किंवा सदर लेखन अगदी वर्षभर सुद्धा चालवू शकतो. या व्यतिरिक्तही अनेक मुद्दे आहेत, जसं इन जनरल काही टॉपिक्स असतात, सौंदर्यविषयक असतील, ब्युटी टिप्स असतील, किंवा व्हेकल्सबद्दल असेल, कार्सबद्दल, बाईक्सबद्दल लोकांना खूप क्रेज असते, म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील नाही तर सॉफ्टवेअर्स असतील, असे अनेक मुद्दे आहेत जे फॅशन किंवा इतर विषयांना धरून आणि लोकांच्या लाईफस्टाईलला धरून असे या सेगमेंटमध्ये आपण लिहू शकतो. तर आत्तापुरतं आपण हे जे विषय बघितलेले आहेत या विषयांचा नक्कीच विचार करूयात. लाईफस्टाईलसाठी लिहिताना हे जे आत्ता आपण डिस्कस केलेले मुद्दे आहेत त्यावर किती लिहिता येते याचा विचार करा. इतर मुद्द्यांना घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.